येवला तालुक्यातील ममदापूर येथे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांची भक्ती फेरी भव्य दिव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे. ममदापूर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने पालखीचे पूजन मोठ्या थाटामाटात केलंय. पंचक्रोशीतील भाविकांनी यावेळी दर्शनाचा लाभ घेतलाय. निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे शिष्य उत्तराधिकारी परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी शांतीगिरीजी महाराज यांचा भव्य दिव्य सत्संग व सोहळा ममदापूर येथे पार पडलाय. लोकांचा आदर नव्हता, वाईट गोष्टी मी दुसऱ्यांना शिव्या द्यायचो, लिहित बसता येत नव्हतं. आणि आज मी तुमच्या समोर जो बोलत आहे ते असं मला पहिला बोलता येत नव्हतं. 26 जानेवारी होते, एकदा मी शाळेत भाषण घेतलं होतं, पाठ करायला सरांनी लावलं होतं, ते सुद्धा पाठ झालं नव्हतं असं तू आणि मला बोलता येत नव्हतं. पण मात्र जेव्हा मी गुरुकुलात आलो आपोआप तोंडातून शिव्या चालल्या गेल्या. मराठीच काय संस्कृत सुद्धा आज मला वाचता येऊ लागलं, लिहिता येऊ लागलं. एवढंच नाही तर बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने आज मी तुमच्या समोर बोलू शकत आहे. ही खरं गुरुकुलाची ताकद आहे की गुरुकुलाचा मुलगा जर टाकला तर तो कधी दुर्जन होत नाही, तो सज्जनच होतो. आणि इंग्लिश शाळेतला मुलगा मोठ्यापणे तुम्हाला लाथा मारून घराच्या बाहेर काढून देईल, पण गुरुकुलात शिकलेला मुलगा शेवटच्या श्वासापर्यंत कधी आपल्या आई वडिलांना लाथा मारून घराच्या बाहेर काढून देणार नाही, कारण त्याच्यावर बाबूंचे संस्कार झालेले असतात. प्रतिनिधी दीपक उगले, OSNEWS, यवला.